नितीन गडकरी नागपूर इथून मुंबईला निघालेत राज्यातल्या सत्ता पेचावर गडकरी तोडगा काढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती त्यानंतर काल नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत सुद्धा नितीन गडकरी यांनी चर्चा केली राज्यात आज जो पेच निर्माण झालेला आहे या सगळ्यावर संकट मोचक म्हणून कुणीतरी भूमिका बजावणं गरजेचं आहे संवाद शिवसेना आणि भाजपमधला थांबलेला आहे अशा परिस्थितीमध्ये नितीन गडकरी हे मध्यस्थी करून या सगळ्या पेचातून भाजप आणि शिवसेनेची सत्ता स्थापनेचा जो मार्ग आहे तो मार्ग काढतात का हे पाहणं महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल यांची नितीन गडकरी यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीनं सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला होता त्या बैठकीच्या नंतर खरंतर राज्यातले सत्तेची समीकरणं जे आहेत ते काही अंशी बदलली कारण काँग्रेसनं तेव्हापासून काहीशी बॅकफूटची भूमिका घेतली आणि त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे वेगळ्या प्रकारचं समीकरण महाराष्ट्रात उदयाला येतं की काय असं वाटत असतानाच नितीन गडकरी यांच्या अहमद पटेल यांच्यासोबतच्या भेटीनं हे समीकरण काहीशी बाजूला पडली तर नितीन गडकरी यांचं मुंबईत घर आहे त्यामुळे ते मुंबईत येत आहेत यात काहीच नवीन नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली नितीन गडकरी मुंबईचे रहिवासी आहेत नितीन गडकरी यांचं निवासस्थान वरळी भागात आहे आणि ते मुंबईत आल्यावर त्यांच्या निवासस्थानी जाऊन राहतात ज्याचं निवासस्थान मुंबईत आहे ज्या नेत्याचं त्यांना मुंबईत याला कोणाची परवानगी लागत नाही त्याच्यामुळे ते मुंबईत येत आहेत ही काय बातमी नाही मातोश्रीवर येतील अशी शक्यता आपल्याला कळवलंय का की मुख्यमंत्री पदासंदर्भात संदर्भात लेखी पत्र घेऊन मी मातोश्रीवर जातोय असं जर त्याने कळवलं असेल तर मला सांगा मला उद्योजना हा निरोप देत आहे तेव्हा आपण बघतोय की शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे जर मुख्यमंत्री पदाचं आश्वासन घेऊन ते येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू तसं उद्धव ठाकरेंना कळू असं सांगत कुठंतरी त्यांनी आपण अजूनही त्या भूमिकेवरून तसुभर सुद्धा मागे सरकलो नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमान